नमस्कार मित्रांनो, विवेक मंथनच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। चालू काळ हा खूप धकाधकीचा आहे। प्रत्येक जण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अव्याहतपणे धावत असतो। कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तो मेटा कुटीला आलाय, त्यामुळे तो निवांतपणा, शांती, प्रेम, माणुसकी, सेवाभाव आणि सहकार्य या मानवी मूल्यांना पारखा झालेला आहे। प्रत्येक जण एकमेकाशी असलेला सुसंवाद संपुष्टात आलाय। माणसे आज क्वचितच एकत्र येतात, त्यांचा ताबा मोबाईल, टीव्ही, संगणक यांनी घेतलाय। अशा परिस्थितीत चतुर, हजरजबाबी, अष्टपैलू, विनोदी, हरहुन्नरी माणसे तयार होणे अवघड असते। 5-50 वर्षापूर्वी असा काळ नव्हता, भौतिक सुविधा नव्हत्या, पुरेसे अन्नधान्य मिळत नव्हते, परकीय आधिपत्याखाली दिवस ढकलावे लागत होते, निसर्ग आणि शासक तेवढेच आक्रमक होते। असे असले तरी काही माणसं आपल्या अक्कल हुशारीने संकटावर मात केली, अडचणीतून ते निभावून गेले, परिस्थितीला शरण जाऊन आत्महत्या केल्याचे कानावर येत नव्हते। आजच्या सारखे त्यांचे मृगजळाच्या पाठीमागे त्यांना धावणे माहीत नव्हते, जगण्याची बेगडी कल्पना नव्हत्या, मानवी मूल्यांची जपणूक समाजात होत होती। निवांत वेळ त्यावेळी माणसाजवळ होता आणि त्यामुळेच त्या माणसांचे जीवन पूर्णपणे समृद्ध नसले तरी आनंद मात्र हमखास होता। आध्यात्मिक जीवन समृद्ध होते, परस्पर सहकार्यातून मोठमोठी कामे उभी राहत होती। अशाच काळातील माणसांचे प्रतिनिधित्व धर्मराज माहुलकर यांची आठवणीतली माणसं करतात। कथेचं नाव आहे बंडूनाना। आठवणीतली माणसं बंडूनाना। 30-40 वर्षापूर्वी गावात रेडिओ संच फार कमी होते, दूरदर्शनचं आक्रमण झालं नव्हतं, ग्रामीण भागातून लोककलांना भरभराटीचे दिवस आले होते। लोककला, सण, समारंभ, नाटक, उत्सव यामधून ग्रामीण जीवन समृद्ध बनलेलं होतं। लोकांच्या गरजा फारच कमी होत्या। तेव्हा मृगजळाच्या पाठीमागे धावायची वृत्ती नव्हती, लोक खाऊन पिऊन सुखी होते। आषाढात देवीची यात्रा भरायची, लोक देवीचं पूजन करायचे, भगत नाचून गाणी म्हणायचा, वासुदेव, मसनजोगी, मलंग, दरवेशी, रायरंद वगैरे मंडळी ठराविक वेळेला येऊन हजेरी लावून जायचे। त्यांच्या येण्या जाण्यानं गावात चैतन्य निर्माण व्हायचं। गावात दरवर्षी भैरोबा देवाची यात्रा भरायची। सर्व सण पारंपरिकरित्या उत्साहानं साजरे व्हायचे। दररोज संध्याकाळी विठ्ठल मंदिरात हरिपाठ व्हायचा। दर एकादशीला रात्रभर भजन व्हायचं। श्रावणात मंदिराला निव्वळ यात्रेचं स्वरूप यायचं, दत्तभजन रात्रभर व्हायचं। कार्तिकात कार्तिक स्नान करून वारकरी मंडळी पाटे सुस्वरात भजन म्हणायची, काकड आरती व्हायची, संपूर्ण गावाचं वातावरण शांत आणि प्रासादिक रसानं न्हाऊन निघायचं। प्रत्येकाला जीवन जगायला उत्साह वाटायचा। या सर्व सण समारंभ यात्रा बरोबरच गावात उत्सव असायचा, तो सोंग पंचमीचा। साऱ्या गावाचा तो उत्सव असायचा। गावातील प्रत्येक घरातून एक तरी माणूस यात भाग घ्यायचा, एक देवाचं काम म्हणून सक्रिय राहायचा। चैत्र संपून वैशाख लागलेला, वैशाखाचं ऊन रणरणते असलेलं, शेतातील सर्व कामं आवरलेली, खळी आवरलेली, खळ्यातून धान्य घरी आलेलं, धान्यांच्या थप्प्या घरी समृद्धी, भरलेल्या वाढवीत असलेल्या वैरिणींच्या पेंड्या खळ्यात व्यवस्थित रचून ठेवलेल्या, भुसाची वर्षभराची बेगमी केलेली, गुरं आणि शेतकरी दोघही आसावलेली, दुपारच्या रणरणत्या उन्हात गाव गबगार झालेलं आणि आंब्याच्या दाट सावलीत गुरं शांतपणे रवत करत असलेली। रात्र होताच गार हवेच्या झुळकीनं प्रत्येकाच्या अंगात उत्साह भरलेला, शीतल, आल्हाददायक आणि रात्री सुरू झालेल्या आणि अशा वेळी पंचमीचे दिवस आलेले याची सर्व गावकऱ्यांना जाणीव व्हायची।
बंडूनांना हा म्हाताराग्रस्त पंचमीचे स्वागत करायचा, धैर्य लागायचा, सारं गाव त्याला मदत करायला पुढे व्हायचं। पंचमी म्हणजे बंडूनांना आणि बंडूनांना म्हणजे पंचमी असं अभेद्य नातं न जाणो केव्हापासून निर्माण झालेलं आहे। मला आठवलं तेव्हापासून हा ग्रस्त पंचमी उभं करणं आणि ती निर्विकार पार पाडणं हे काम कर्तव्य भावनेने करीत आलेलं आहे। बंडूनांना म्हणजे उणीपूर्वी 5 फुटाची ठेणगी ठुसकी मूर्ती, अंगलट ही अतिशय पातळ पण स्वभाव आणि त्याचबरोबर आवाज ही कडकच, थोडा तामसिका म्हणा, डोक्याचा चमनगोटा आणि शेंडीभोवती केसांचा भोरा, कमरेला धोतर, अंगात कोपरी आणि डोक्यावर टोपी असा 12 माही वेश म्हणजे बंडूनांना। बंडूनांना प्रथम हाती काम घ्यायचा, तो तमाशा कोणता ठरवायचा, हा प्रथम तो गावातील प्रमुख लोकांना एकत्र बोलवायचा आणि तो पंचमीविषयी कल्पना द्यायचा। निवडक काही जण जाऊन घरंदाज तमाशाला सुपारी देऊन यायचे। तमाशा सुजवळ आणि घरंदाज असणं आवश्यक, कारण गावातील सर्व बायका पंचमी पाहण्यासाठी येत। अश्लीलता यांच्यासमोर नको म्हणून हा घरंदाज तमाशा। एकदा तमाशा ठरला की पंचमीची मैदानाची साफसफाई सुरू केली जायची। कोणत्याही देवी देवतेचे सोंग निघायचे, ते मैदानात नाचायचे आणि आरती केल्यानंतर त्याचं विसर्जन हा प्रत्येक सोंगाचा संकेत। सोंगाला नाचायला जागा व्यवस्थित असणं आवश्यक म्हणून ही साफसफाई। गावातील तरुणी मुलं बंडूनांच्या मत्तीला यायची, काही गाडीवाले मोरून टाकून खास कळके बुजवून टाकायचे आणि स्वच्छ असं पटांगण तयार व्हायचं। कोपऱ्या कोपऱ्यावर खूटकंदील उभे केले जात। पुढे पुढे गावात वीज आल्यानंतर विजेच्या दिव्यांची व्यवस्था होऊ लागली, पण दिवट्यामुळे उजळून निघत असलेली आणि पुराण काळातली पोषक वातावरण निर्माण करत असलेली पंचमीची शोभा आणि मजा काही औरच। त्यानंतर तयार व्हायचा तो रंगमंच, यावर तमाशा सादर व्हायचा। देवतेचे सोंगाचे आरती आणि विसर्जन व्हायचं ते येते। चोहो बाजूने दगड लावून आत मुरून टाकून ओढ तयार व्हायचा। लाकडं आणून त्याचा 15x15 मंडप तयार व्हायचा। त्यावर पिंपळाच्या किंवा आंब्याच्या ढाया टाकल्या की मांडवाला काही शोभा वेगळीच यायची। बंडूनांना ही कामं एवढी एकाग्र होऊन करायचा की त्यात काही उणीवच राहत नसे। एक शुभ दिवस पंचमीचा पहिला दिवस म्हणून निश्चित व्हायचा आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी तमाशगिरी मंडळी गावात येऊन दाखल व्हायची। कोणालाही न विचारता ती बंडूनांनाकडे यायची। मग बंडूनांना त्यांना एक घर पाहून द्यायचा, अन्न धान्य देऊन खाण्यापिण्याची सोय करून द्यायचा, काही लागलं सवरलं तर तेही तोच पुरवायचा। तमासगीर मंडळी गावात येऊन दाखल झाली की वर्गणीला सुरुवात व्हायची। काही जाणत्या लोकांना घेऊन बंडूनांना घरोघरी जायचा, लोक ऐपतीप्रमाणे इच्छेला येईल ते द्यायचे। तुम्ही इतकेच पैसे दिले पाहिजे अशी जबरदस्ती मुळीच नसे, जे काही मिळे त्यात सर्वजण समाधान मानित। ज्यांच्याजवळ पैसे नसत ते धान्य घालीत, धान्यांचा उपयोग तमासगारांना होई। लोकवर्गणीतून जमा झालेला पैसा अजिबात इकडचा तिकडे होत नसे। बंडूनांनाने तसा विश्वास कमवला होता। मैदानाची साफसफाई, खूटकंदील लावणे, रंगमंचाचा ओटा, मांडव आणि तमासगिरांचे आगमन या गोष्टी लोकांना माहीत व्हायच्या आणि गाव पंचमीची वार्ता सर्व गावभर पसरायची। पहिल्याच दिवशी झुंडीच्या झुंडी पंचमीच्या मैदानाकडे येऊ लागायच्या। पोरसोर घोंगड्या गुणपट टाकून अगोदरच जागेचं आरक्षण करून ठेवायचे। ज्यांची घरं पंचमीच्या मैदानाजवळ आहेत ते पाहुण्यांसारखी इतर माणसांची सोय करायची। पंचक्रोशीतील आमचं गाव मोठं आणि आमची पंचमी गाजलेली म्हणून जवळपासच्या खेड्यातील माणसं पंचमी पाहायला यायची। डबावर थाप पडली की तुणतुण्याची तार झंकारली की आणि नालीचा किनकिनाट झालं की वातावरण एका अनोख्या उत्साहानं धरून जायचं।
ठरवून दिलेलं देवतेचं सोंग हे एका घरानं प्रत्येक पंचमीला काढावं ही परंपरा. सोंग काढणं ही दैविक उपासनेचा भाग मानलेला असल्यामुळे कोणीही सोंग काढण्यामध्ये आणि ते सजवण्यामध्ये वा इतर कोणत्याही खर्चात कसूर करत नसे. विदूषक, सरस्वती, गणपती ही सोंग दररोज पण बाकीची एकदाच निघणार. सोंग नाचत नाचत मोठ्या चौकोनी मार्गावरून त्यांच्या शक्तीप्रमाणे दोन किंवा तीन फेऱ्या मारे. लोक देहभान अर्पून ते दृश्य पाहत गण गवळण फारस संगीतबारी आणि वगनाट्य याबरोबरच मधूनच येणार एखाद्या देवतेचं सोंग यांनी रात्र केव्हा सुपून जायची कळायचं सुद्धा नाही. कुठेही गडबड गोंधळ होणार नाही याची काळजी मात्र बंडूनांना गेली. या 5 दिवसात शांतता आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी सुखुशीनं त्यांनी उचललेली असायची. रात्रभर एक मोठा सोटा घेऊन बंडूनांना सारखा मैदानावर फिरत राहायचा. बंडूनांचा दरारा एवढा की प्रत्येक जण त्याला वचकून असायचा आणि त्यामुळेच पंचमीचे 5 दिवस निर्विघ्नपणे पार पडत. शिमगा संपला की कवीला मागे उरते, त्याप्रमाणे पंचमी झाली तरी पंचमीच्या मौज मजेच्या गोष्टी करता करता वैशाखातल्या रात्री केव्हा सरतात हे सुद्धा कळत नाही. एकंदा अवकाळी पाऊस पडला की शेतकरी खडबडून जागा होतो आणि उन्हाळे खडे द्यायला वक्रायला बैल जुंपतो. परंतु आता मात्र 10 वर्षे झाली बंडूनांना काळाच्या पडद्याआड निघून गेला. त्यानंतर कशीबशी 2-3 वर्षे पंचमी होत राहिली पण तिच्यात काही जान राहिली नव्हती. सर्व गोष्टी ओढून ताणून मरगळ्यागत केल्या जात होत्या. पुढे पुढे पंचमी उत्सव बंद झाला. गाव एका पारंपरिक उत्सवामुळे होणाऱ्या आनंदाला मुकला गेला. आज लोककला, लोककलाकार, यात्रा, नाटक, उत्सव हे जवळजवळ सुरू झालेले आहेत. जे काही थोडंफार होत आहे त्यात दिखाऊपणा आणि बाजारूप स्वरूप आलेलं आहे. काही दिवसानंतर याचं नामोनिशानही शिल्लक राहणार नाही. बंडूनांसारखे बरेच हात या लोक उत्साहाकरता पुढे येत होते. प्रत्येक जण कर्तव्य भावनेनं एक पवित्र कार्य समजून काम करीत होत आणि अशा हातांच्या रेट्यामुळे गाववाडा पुढे सरकत होता. आता गाववाडा ऋतून बसल्यासारखा झाला आहे. खेळूत जीवनाला एक डबक्याचे स्वरूप आले आहे. नवीन सुखसुविधामुळे निष्क्रियताचा अजगर विळखा घालून बसलाय. प्रत्येक जण आपल्या भोवती एक सुरक्षित वर्तुळ तयार करून घेतले आहे. तो त्याबाहेर एक पाऊलही टाकायला तयार नाही. गाववाला, स्नेही, शेजारी ही नाती लुप्त प्राय झाली आहेत. समृद्धीचा नुसता आभास निर्माण झाला आहे. कधी काळी आमची खेडी कलाप्रिय, उत्सवप्रिय, हौशी आणि समृद्ध होती हे या पुढे पिढीला पुस्तकातूनच वाचायला मिळेल. बंडूनांसारखी माणसे या पुढे होणे नाहीत. बंडूनांसारखी माणसे या पुढे होणे नाहीत.